विद्यार्थी मित्रांनो, मी अश्विनी नरवडे, कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय, अंकुशनगर. आपल्या समोर प्राचीन काळातील शल्य विशारद महर्षी सुश्रुत यांच्या अद्भुत शोध कार्याविषयी माहिती सादर करत आहे. तुम्हाला माहित आहे का, जगातील पहिली प्लास्टिक सर्जरी एका भारतीय सर्जन महर्षी सुश्रुत यांनी केली होती, आणि ती सुद्धा सुमारे 2500 वर्षापूर्वी. सुश्रुत हे प्राचीन भारताचे महान चिकित्सा शास्त्री व शल्य चिकित्सक होते. त्यांना फादर ऑफ सर्जरी असेही म्हणतात. त्यांनी 300 प्रकारच्या ऑपरेशन पद्धतीचा शोध लावला व त्या शिकवल्या देखील. त्यांना ऑपरेशन्सची प्रेरणा कोठून मिळाली व त्यांनी ते कसे केले, या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओ मधून जाणून घेणार आहोत. वैदिक कालखंडात एक ऋषी राहत होते ज्यांचे नाव होते सुश्रुत. सुश्रुत हे उत्तर भारतातील एका पुरातन व पवित्र शहर काशीमध्ये राहत होते, जे आज बनारस किंवा वाराणसी या नावाने ओळखले जाते. वैदिक काळात ज्ञानी लोकांना ऋषी किंवा महर्षी म्हटले जायचे. असेच एक महर्षी सुश्रुत होते, ज्यांनी काशीचे महाराज काशीपती दिवोदास यांच्याकडून मेडिसिनचे ज्ञान मिळवले व वैद्य बनले. वैद्य असल्यामुळे त्या काळी युद्धात जखमी झालेल्या सैनिकांचा ते इलाज करत. त्यांची अवस्था बघून सुश्रुत यांना शस्त्रक्रियेची प्रेरणा मिळाली. सैनिकांच्या शरीराचा तुटलेल्या भागाला किंवा झालेल्या जखमांना सर्जरी करून ते नीट करत असे. प्राचीन काळी चुकी किंवा गुन्हा करणाऱ्या अपराधाला दंड म्हणून नाक कापण्याची शिक्षा दिली जात. त्या काळी सुश्रुत यांनी रायनोप्लास्टी म्हणजेच नाकाच्या सर्जरीचा शोध लावला. त्यामुळे तुटलेले नाक पुन्हा व्यवस्थित करता येणे शक्य झाले. सुश्रुत हे जगातील पहिले कॅटरिक्ट सर्जन देखील होते. त्यांनी अनेक लोकांच्या डोळ्याच्या आजाराचे निदान केले. सुश्रुत यांनी सर्जरी सारख्या किंवा ऑपरेशन पद्धती या वैज्ञानिक विद्याचा शोध लावला, जो त्या काळी पूर्णतः नवीन होता. या सगळ्या कारणांमुळे व त्यांच्या या कौशल्यामुळे त्यांना फादर ऑफ ऑल सर्जरी असेही म्हटले जाते. सर्जरी करताना किंवा ऑपरेशन करताना त्यासाठी लागणाऱ्या उपकरणांची आवश्यकता लागणार हा विचार करत सर्जरीच्या ज्ञानासोबतच त्यांनी 1, 2, 3 नव्हे तर तब्बल 125 प्रकारच्या सर्जिकल इन्स्ट्रुमेंट्सचा शोध लावला व असे करणारे ते पहिले व एकमेव होते. सुश्रुत यांनी आपले अमूल्य ज्ञान संस्कृत भाषेत एका ग्रंथात लिहिले, त्याला सुश्रुत संहिता असे म्हणतात. यामध्ये शस्त्रक्रियेची विविध पैलू तपशीलवार स्पष्ट केलेले आहेत. सुश्रुत संहितेमुळे सुश्रुत यांनी बिना चाकूचे मृत शरीराचे डिसेक्शन व अध्ययन कसे केले हे समजते. सुश्रुत यांची ह्युमन एनाटॉमी म्हणजेच मानवी शरीर रचना याचा अभ्यास करण्याची पद्धत अशा प्रकारे होती की ते मृत शरीराला पाण्यात ठेवत त्याला डिकम्पोज होऊ देत होते. डिकम्पोज झालेल्या शरीराचा वेळेनुसार अभ्यास करत आणि यानुसारच त्यांनी शरीराच्या प्रत्येक भागाचे निरीक्षण व अभ्यास केला, आणि त्यामुळेच त्यांना सिझेरियन सर्जरी, ॲब्डॉमिनल सर्जरी व ब्रेन सर्जरीचा शोध लावण्यास मदत झाली. सुश्रुत यांनी सर्व सर्जरी आधुनिक उपकरणाशिवाय केल्या यावरून त्यांच्या कौशल्याची माहिती होते. शस्त्रक्रियेसोबतच त्यांनी आयुर्वेदाच्या इतर बाबी जसे की शरीर रचना, बॉडी थेरपी, बालरोग, स्त्रीरोग, मानसोपचार इत्यादींची माहिती दिली. सुश्रुत संहिता 6व्या शतकात लिहिली गेली. 8व्या शतकात तिचे अरबी भाषेत भाषांतर केले गेले, ज्याचे नाव होते किताब शाहशुन अल हिंदी. 19व्या शतकाच्या सुरुवातीला हेस्लरने लॅटिन भाषेत व मॅक्स मुलर यांनी जर्मन भाषेत भाषांतर केले. अशा प्रकारे सुश्रुत यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळाली, पण काळाच्या ओघात त्यांचे नाव व त्यांचे महत्व हे पूर्णतः हरवले. 1907 मध्ये कलकत्त्याच्या कविराज कुंजलाल यांनी सुश्रुत संहितेचे इंग्रजीमध्ये भाषांतर केले, पण त्याला तितकीशी प्रसिद्धी मिळाली नाही. 20व्या शतकात जेव्हा जग आयुर्वेदाकडे नव्या दृष्टीने बघायला लागले, तेव्हा त्यांना महर्षी सुश्रुत यांच्या मेडिकल सायन्स व सर्जरी मधील योगदानाविषयी माहिती मिळाली. सुश्रुत संहिताला प्राचीन भारतीय वैद्यकीय संहितांमधील अनेक रत्नांपैकी एक मानले जाते. पाम लीफ वर लिहिलेल्या सर्वात प्राचीन सुश्रुत संहितांपैकी एक स्क्रिप्ट ही लॉस एंजल्स काउंटी म्युझियम ऑफ आर्ट US मध्ये ठेवलेली आहे.
2018 मध्ये रॉयल ऑस्ट्रेलियन कॉलेज ऑफ सर्जन्स च्या कॅम्पस मध्ये सुश्रुत यांचा एक पुतळा ठेवलेला आहे. सुश्रुतचा अर्थ होतो ज्याची ख्याती सर्वांनी ऐकलेली असेल, आणि सुश्रुत यांनी आपले नाव सार्थ ठरवले. पूर्ण जगामध्ये ते आपल्या कामामध्ये प्रसिद्ध तर झालेच, पण त्याचबरोबर त्यांनी भारतीय मेडिकल नॉलेजला जगाच्या तुलनेत जास्त विकसित बनवले. अशा या अद्भुत व महाज्ञानी महर्षी सुश्रुतांना विनम्र अभिवादन. धन्यवाद.